एवरीवन, टुडे वी आर गोइंग टू सी अबाउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रेगुलर बॉडीज. आपण आपले लास्ट लेक्चर मध्ये रिंगच्या मोमेंट ऑफ वेगवेगळ्या ऍक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शिया बघितलं होतं. पहिल्यांदा बघितलं होतं स्टँडर्ड ऍक्सिस, दॅट इज द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द बॉडी. दुसरं बघितलं होतं आपण ऍक्सिस, दो ऍक्सिस टेंजेन्शियली जात होता बट परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द बॉडी होता. ओके, तिसरा ऍक्सिस, ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास बट अलॉंग द डायमीटर ऑफ द बॉडी, म्हणजे इट इज इन द प्लेन ऑफ द बॉडी. ओके, तो ऍक्सिस पाहिला होता. आता चौथा ऍक्सिस पाहतोय आपण आज, रिंगचा. रिंगचा चौथा ऍक्सिस आहे तो पास, आता ही आहे आपली रिंग. ओके, आणि इट इज अ रिंग, मीन्स मधला पोर्शन असणार आहे हॅलो. ओके, मधला पोर्शन असणार आहे हॅलो आणि हे असणार सेंटर ऑफ सिमेट्री, आणि हे सेंटर ऑफ सिमेट्री कोइन्साइड्स विथ द सेंटर ऑफ मास. ओके, हा असणार आहे आपला सेंटर ऑफ मासचा पॉईंट सी. आपला स्टँडर्ड ऍक्सिस पहिल्यांदा आपण ड्रॉ करून घेणार. डॉटेड लाईन इंडिकेट्स की हा जो आपला ऍक्सिस आहे तो कसा जातोय, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द बॉडी. ओके, हा असणार आहे आपला आय सी एम. आणि आता आपण एक ऍक्सिस घेतोय, आता मला असं असायला स्टँडर्ड ऍक्सिस बरोबर. आता मी असा एक ऍक्सिस घेते या पॉइंटला, आता मी ही काढते रेडियस. ओके, आता ही असणार आहे आपला हा, या पॉइंटला मी असा एक ऍक्सिस काढला जो टेंजेन्शियली जात होता या गोडीला, रिंगला, बट परपेंडिक्युलर आहे की पॅरल आहे. मी कसा काढलाय, डॉटेड काढलाय की सरळ लाईन काढली, सरळ लाईन काढली इट मीन्स इट इज प्लेन मध्ये आहे, तो परपेंडिक्युलर टू द बॉडी नाहीये, इट इज पॅरल टू द प्लेन ऑफ द बॉडी. म्हणजे काय, हा जो आय सी एम आहे ना, तो असा बॉडीमध्ये असा परपेंडिक्युलर आहे, हा येतो त्या बॉडीच्या प्लेनला पॅरल आहे आणि टेंजेन्शियली. हा पॉइंट मी घेते, अजून एकदा पीस घेऊया आणि इट विल बी आय पी. ओके, आणि हा आपले ह्या ऍक्सिसच्या आयला आपल्याला काढायचे ऍक्स मोमेंट ऑफ इनर्शिया. तर काय ऍक्सिसचं नाव आपला ऍक्सिस, we have to find the moment of inertia of axis which is tangential to the body. Axis tangential to the body, kiwa apan tela kaadu shakto mhanu shakto axis passing through the tangent, axis passing through the tangent but in the plane of the body. येते लक्षात, हा असणार आहे आपला आय पी. आता मला सांगा मी कुठला, माझ्याकडे दोन थेरम आहेत काढायला, एक तर पॅरल ऍक्सिस थेरम आहे, तर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आहे. मी कुठला यूज करू इथे, तर मला चेक करायला पाहिजे की पॅरल ऍक्सिससाठी मला दोन पॅरल ऍक्सिस लागतात बरोबर. तर ते आधी आपण चेक करणार, नाहीतर परपेंडिक्युलर ऍक्सिसची जी आपल्याला कंडिशन आहे की तीन ऍक्सिस म्युच्युअली परपेंडिक्युलर टू एच अदर असं काढता येतं का, आपण चेक करू. ओके, तर पहिल्यांदा बघू, दोन्ही ऍक्सिसना आपण ऍक्च्युअली फाईंड करू शकत असतो बट कुठल्या ऍक्सिसच्या थेरमनी, कुठल्या थेरमनी, दोन थेरमनी काढता येतंय बट ठो एक कुठला एक असा थेरम असतो ज्या थेरमनी इझी वे मध्ये आपण काढू शकतो, ते आपल्याला चेक करायचंय. तर आता मी आय पी कडे बघते, हा इन द प्लेन आहे आणि असा टँजेंट थ्रू जातोय, पण आपला स्टँडर्ड ऍक्सिस तो परपेंडिक्युलरली जातोय, त्याचा उपयोग आहे का आपल्याला, आता नाहीये. तो सध्याला आता तरी असताना मी असं मोडतीये. ओके, कारण हा परपेंडिक्युलरली जातोय, बट जर मी असा एक ऍक्सिस काढला कसला ऍक्सिस आहे, हा ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मासच आहे आय सी, इट इज नॉट स्टँडर्ड ऍक्सिस, कारण स्टँडर्ड ऍक्सिस हा नेहमी परपेंडिक्युलर टू द प्लेन असतो, सेंटर ऑफ मास म्हणून जाणार आहे. हा पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास आहे बट अलॉन्ग द डायमीटर, म्हणजे इन द प्लेन ऑफ द बॉडी. ओके, बट हा आपल्या गिवन ऍक्सिसला कसा आहे, पॅरल आहे. येते लक्षात, मी हा विचार केला की कुठल्या ऍक्सिस ह्याला आय पीला, आपल्या गिवन ऍक्सिसला कुठला ऍक्सिस पॅरल मी काढू शकते, तर मी हा काढू शकते, हे मला असं त्याच्याकडे बघितल्यानंतर क्लिक झालं. हे कधी क्लिक होईल तुम्हाला, जेव्हा तुम्ही मोर नंबर ऑफ प्रॉब्लेम्स सॉल्व्ह कराल. येते लक्षात, तर हीच आयडिया, हाच अप्रोच डोक्यात ठेवून नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर कसं लिहिणार मी ह्याला, आपला मोमेंट ऑफ इनर्शियाचा म्हणजे फॉर्म्युला पॅरल ऍक्सिस थेरमला आय पी इज इक्वल टू आय सी एम प्लस एम डी स्क्वेअर.
आता इथे आयसीएम म्हणजे पॅरल ऍक्सेस फॉर द आयपी आयसी आहे. ओके, आता मी याला मुद्दाम आयसी लिहिते का. इथे जर मी आयसीएफ ही जी हा जे टर्म दिली आहे, ही जी नोट दिले ह्या आयसीएफ ने मी कुणाला नोट करते, स्टँडर्ड ऍक्सेस. हे इट इज नॉट अ म्हणजे कुठला स्टँडर्ड नोट नाही आहे. ओके, आपण फक्त आपल्याला समजण्यासाठी हे कर असं देतोय. तर कस जेव्हा मी एखाद्या स्टँडर्ड ऍक्सेसला संबोधून बोलते तेव्हा मी त्याला आयसीएफ म्हणणार, येते लक्षात. बट हा ऍक्सेस सुद्धा सेंटर ऑफ मास मधून जातोय, सो आय कॉल इट एज आयसी. ओके, बट इट इज अलॉन्ग द प्लेन, मीन्स अलॉन्ग द डायमीटर ऑफ द बॉडी एम आणि डी स्क्वेअर. व्हॉट इज डी? डी इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन दीज टू ऍक्सेस. काय असेल? टेन्जंट आहे. काय असेल परपेंडिक्युलर डिस्टन्स? दुसरा आहे सेंटर ऑफ मास मधून जाणारा ऍक्सेस. काय असेल? रेडियस. हे जे डिस्टन्स असणार आहे ते असणार आहे रेडियस, येते लक्षात. सो व्हॉट विल बी डी? डी विल बी आर आणि इट विल बी आर स्क्वेअर. काय आलं मग? आता मला आय सीची व्हॅल्यू लक्षात यायला पाहिजे. आपण ह्याच्या आधीच्या ह्याच्यामध्ये पाहिलं की आय सी मध्ये म्हणजे जेव्हा आपण तिसऱ्या नंबरचा ऍक्सेस घेत होतो तेव्हा आपण पाहिलं आय सी डायमीटर थ्रू जाणारा ऍक्सेस त्याचा सेंटर किती आलं होतं आपलं मोमेंट मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर बाय टू, ठीक आहे, प्लस एम आर स्क्वेअर. आय पी इज इक्वल टू देन इट विल बी बिकम काय आलं रे 3 mr² / 2. ओके चालेल, 3 mr² / 2. जेव्हा आपण असं विचार करतो एम आर स्क्वेअर बाय टू प्लस एम आर स्क्वेअर इज इक्वल टू 3 mr² / 2. आता मला प्रत्येक एक्झाम मध्ये फाईंड नाही करायचंय, सो मी हे लक्षात ठेवेल. ओके ठीक आहे. सो आता हा झाला आपल्या रिंगचे 4 ऍक्सेस आपण बघितले. तर नेक्स्ट घेणार होतो आपण दॅट इट विल बी डिस्क. नेक्स्ट बॉडी असणार आहे आपली डिस्क. नेक्स्ट रेग्युलर बॉडी इज डिस्क. कुठली म्हणजे 2D बॉडी आणि सुरुवातीला हे लक्षात घ्यायचं की 2D बॉडी की 3D बॉडी. काय असणार आहे डिस्क? सपोज इट इज अ डिस्क, सर्क्युलर डिस्क आहे ही. त्यातला आपण असं ड्रॉ करूया. ओके, ही सर्क्युलर डिस्क आहे सपोज. आणि हा असणार आहे हा ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ मास, जो की त्याच्या सेंटर ऑफ सिमेट्रीला कोइन्साइड होत असेल. आणि हा ऍक्सिस कसा आहे रे? परपेंडिक्युलर टू द बॉडी. दॅट मीन्स इट विल बी आयसीएम आवर स्टँडर्ड ऍक्सिस. तर आपला पहिला ऍक्सिस असणार आहे स्टँडर्ड ऍक्सिस. काय असतो स्टँडर्ड ऍक्सिस? आता मी लास्ट टाइम लिहिते इथे स्टँडर्ड ऍक्सिस पूर्ण आहे एक्सप्लेनेशन. बट जेव्हा आपण स्टँडर्ड ऍक्सिस मध्ये आपल्याला असं केलं पाहिजे व्हॉट विल बी इट स्टँडर्ड ऍक्सिस? इट इज द ऍक्सिस पासिंग थ्रू काय? सेंटर ऑफ मास. बट परपेंडिक्युलर टू द प्ले ऑफ द बॉडी. इथं लक्षात. आता मला ह्याचं पाहिजे मोमेंट ऑफ इनर्शिया. आता काय असतं आयसीएम? द मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे एम आर स्क्वेअर बाय टू. व्हॉट इज एम? इट इज द कम्प्लीट मास ऑफ द बॉडी. व्हॉट इज आर? इट इज द रेडियस ऑफ द डिस्क. अँड व्हॉट इज झालं एवढं एम आर स्क्वेअर बाय टू. आता आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन काढायचं आहे. के काय असतं? के रूट ऑफ आय बाय एम. काय आय ची व्हॅल्यू? एम आर स्क्वेअर बाय टू. काय येईल के ची व्हॅल्यू? आर बाय रूट टू. इथे लक्षात. ओके, सो आता हे झालं आपला पहिला ऍक्सिस. ओके, दुसरा ऍक्सिस बघूया आपण. हा झाला स्टँडर्ड ऍक्सिस. ह्याच्यावरून आपण आता नेक्स्ट ऍक्सिस सगळे बघणार आहोत. दुसरा ऍक्सिस असणार आहे आणि आपण सगळे परपेंडिक्युलर ऍक्सिस कव्हर करून घेतो. आता आपण दुसरा ऍक्सिस टँजेन्शियलीच काढणार आहोत. बट कसं काढणार आहोत? सेम रिंग सारखंच बट
टेंजेंशियली काढणार बट परपेंडिक्युलर टू द प्लेन काढणार, इट विल बी आय पी. दिसते परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे, हा आय सी एम ला पॅरलल आहे बट टेंजेंशियली काय त्याच्यामधला परपेंडिक्युलर डिस्टन्स आर आहे. येते लक्षात? आता कसं आपला एकदम झालं रिंग मध्ये, सो आपण त्याच्याने अप्रोचने विचार करायचा. येते लक्षात? काय असेल आपला सेकंड ऍक्सिस? इट इज द ऍक्सिस पासिंग थ्रू टेंजेंट बट परपेंडिक्युलर टू द प्लेन. एवरी वन नोज की हे जे साईन आहे ते परपेंडिक्युलरचे हो ना. ओके, तर काय असेल आपलं, आपण काय यूज करणार? सर सर मला दोन ऍक्सिस पॅरल दिसतात इथं, तर मी काढणार आय पी इज इक्वल टू आय सी एम प्लस एम डी स्क्वेअर. काय रे इथे आय सी एम आपला हा आय सी एम दिले. आपण लास्ट लेक्चरमध्ये हे फाईंड केलं, सॉरी लास्ट ऍक्सिसमध्ये आपण याच्या मागच्या ऍक्सिसमध्ये आय सी एम पाच फाईंड केलं. काय होतं? एम आर स्क्वेअर बाय टू. काय कम्प्लीट मास ऑफ बॉडी? एम. व्हॉट इज डी? इट इज आय हो ना. हे आर डी मीन्स दिस परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस, हे ते असेल आर विथ अ स्क्वेअर. काय येऊन जाईल रे? आय पी मीन्स ऍक्सिस पासिंग थ्रू द टेंजेंट ऑफ द बॉडी बट परपेंडिक्युलर टू द प्लेन, इट विल बिकम थ्री एम आर स्क्वेअर बाय टू. आपल्याला फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया काढता आलं पाहिजे. आपण रेडियस ऑफ डायरेक्शन एकदम इझिली काढू शकतो, आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे. रूट इज ऑफ आय बाय एम, दॅट विल बी व्हॉट विल बी के इज इक्वल टू, इट विल बिकम रूट थ्री बाय टू आर. इट विल बिकम रूट थ्री बाय टू आर. ठीक आहे, चालते. असं आपल्या पसेल आपल्या दोन ऍक्सिस झाले. आता आपण बघणार आहोत तिसरा ऍक्सिस, आणि हा जो तिसरा ऍक्सिस असणार आहे रिंग सारखाच, काय होता आपला रिंगचा तिसरा ऍक्सिस? ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास बट इन द प्लेन ऑफ द बॉडी मीन्स अलॉंग द डायमीटर ऑफ द डिस्क. आपण एक ऍक्सिस ड्रॉ करतोय अँड आय विल कॉल इट आय सी. सो ऍक्सिस पासिंग थ्रू कुठे असेल? हा डायमीटर ऑफ द बॉडी. ऍक्सिस पासिंग थ्रू द डायमीटर ऑफ द डिस्क. तेव्हा आपण काय केलं होतं? आपल्याला एक परपेंडिक्युलर ऍक्सिस माहिती आय सी एम, आणि नंतर आपण हे घेतलं आय, आपल्याला एक ऍक्सिस दिला जो ऍक्सिस त्या बॉडीच्या प्लेनमधून पासत होता दॅट अलॉंग द डायमीटर ऑफ द डिस्क. ओके, सो आपल्याला दोन परपेंडिक्युलर ऍक्सिस दिसले इथं. तर आता मी मग तुम्हाला लास्ट टाइम पण मी हेच केलं होतं की हा जो आपला आय सी एम आहे थोडं तिरपा काढलं होतं. कशासाठी काढलेला? की आपल्या लक्षात यावं की आपण आणखीन एक परपेंडिक्युलर ऍक्सिस काढतोय तो दिसावा त्यासाठी. ओके, त्याच्यामध्ये काही नाही. ओके, आय सी एम. सो आपला हा आय सी असणार आहे, त्याला मी आज आणखीन एक परपेंडिक्युलर ऍक्सिस ड्रॉ करते. तो कुठून असेल? तो असा असेल. का बरं? कारण की मला असा एक ऍक्सिस पाहिजे होता जो त्या बॉडीच्याच प्लेनमध्ये असेल बट हे आय सी एमला आणि आय सी ला दोघांनाही म्युच्युअली परपेंडिक्युलर असेल. येते लक्षात? ठीक आहे, तर हा असणार आहे आपला हॉरिझॉन्टल अलॉंग हॉरिझॉन्टल डायरेक्शन, म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शनने असेल आपला हा असेल आय एक्स, हा असेल आय वाय, आणि हा आपला नेहमीचा परपेंडिक्युलर स्टँडर्ड ऍक्सिस आय सी एम, इट विल बिकम आय झेड. ओके, कुठला थेरम यूज करणार? परपेंडिक्युलर ऍक्सिस. काय काढायचंय मला? हे डायमीटरच्या अलॉंग जाणारे दोन ऍक्सिस आहेत ना, जे सिमिलरच आहेत कारण की ते ऍक्सिस पासिंग थ्रूचे डायमीटर आहेत, ह्यांची व्हॅल्यू मला काढायची आहे. येते लक्षात? आणि दिली आहे कोणाची? आय सी एम म्हणजे आपल्या आय झेड ची, जो की स्टँडर्ड ऍक्सिस आहे. सो व्हॉट विल बिकम आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. हा काय आपला परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. आय झेड माहित आहे मला, आय झेड इज आय सी एम, आय एक्स आय वाय दोघेही सिमिलरच आहेत, त्यांना मी टू आय असं कन्सिडर करते. ओके, व्हॉट इज आय सी एम? इट इज एम आर स्क्वेअर बाय टू, बरोबर, इज इक्वल टू टू आय. आय इज द ऍक्सिस ऑफ गिव मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ गिवन ऍक्सिस, इट विल बिकम एम आर स्क्वेअर बाय फोर. आलं लक्षात? ठीक आहे, तर आता हे आपण मोमेंट ऑफ इनर्शिया घेतलं आणि आपण रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू आपल्याला माहिती, रूट ऑफ आय बाय एम इज इक्वल टू रूट ऑफ काय येऊन जाईल रे? आर बाय टू. रूट येणार नाही इथे हो ना, फुट करायचं, बाकी काही नाही, आयच्या जागी ही व्हॅल्यू फुट करायची बस.
ठीक आहे, तुम्हाला सेकंड ऍक्सिस समजलाय. आपण एवढा फास्ट का घेतोय? आपण फास्ट घेत नाही, आपली स्पीड ऑलरेडी वाढली. कशामुळे? कारण आपण सेम रिंग मध्ये पाहिलेलं आहे. येतं लक्षात? हा असेल आपला सेकंड, सॉरी इट विल बी आवर थर्ड ऍक्सिस. आपण तीन ऍक्सिस पाहिले. एक तर जाणारा स्टँडर्ड ऍक्सिस, सेंटर ऑफ मास मधून जातोय आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे. दुसरा गेला टेंजेंट मधून बट परपेंडिक्युलर टू द प्लेन. तिसरा पाहिला सेंटर ऑफ मास मधून जातोय बट अलॉंग द डायमीटर मीन्स इन द प्लेन. आता आपण चौथा बघतोय, इट विल बी तो असेल इन द प्लेन अज बट पासिंग थ्रू द टेंजेंट. येते लक्षात? तर मी सध्याला एक काम करते, जसं आपण आधी काढलं तसं आपला स्टँडर्ड ऍक्सिस काढून आपली साधी नॉर्मल बॉडी काढते. ओके, जेव्हा आपण एखादी रेग्युलर बॉडी नॉर्मली काढतो, ड्रॉ करतो, तेव्हा त्याचा एक स्टँडर्ड ऍक्सिस काढून घ्यायचा, ज्यामुळे आपल्याला सॉल्व करायला इझी पडतं. हा असे आहे आपला आय सी एम. ओके, सो आपला जो आता ऍक्सिस असणार आहे तो कोण कुठे असणार आहे? तो आता मी काढते टँजेंट मधून, बट टँजेंट मधून काढते बट अलॉंग द प्लेन काढते. म्हणजे इट इज नॉट परपेंडिक्युलर टू द प्लेन, इट इज इन द प्लेन. ओके, सो इट विल बी ऍक्सिस पासिंग थ्रू द टँजेंट बट नॉट परपेंडिक्युलर टू प्लेन बट इन द प्लेन ऑफ द बॉडी. बट इन प्लेन ऑफ द बॉडी, यस. ऍक्सिस मधला डिफरन्स तुमच्या लक्षात येतोय ना? आपण सगळं व्यवस्थित मेन्शन करतोय. तर आता मला ह्या आय पी ला मला माहित आहे की दोन्ही थेरमने मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. ओके, हा आय पी ची व्हॅल्यू काढू शकते. बट इझी काय असेल जर मला एक ऍक्सिस सापडला जो ह्याला पॅरलल असेल, तर इथे मला इथे इझी पडणार. ओके, तर आता मला माहिती आहे हा आय सी एम जो दिला आहे तो तर परपेंडिक्युलर टू द बॉडी आहे, म्हणजे हा आय पीला पॅरलल आहे का? नाही. मला दुसरा एक ऍक्सिस माहिती आहे जो ह्या आय पीला पॅरलल होऊ शकतो. कुठला रे? जो या आय सी एम मधून जाईल बट अलॉंग द डायमीटर, म्हणजे इन द प्लेन ऑफ द बॉडी. हे कुठून कळलं मला? विचार करून मी या बॉडीकडे व्यवस्थित पाहिलं तर मला असा आय सी सापडला जो या आय पी ला पॅरल असणार आहे. बट कसं कावर पॅरल असणार आहे? कारण आय पी सुद्धा अलॉंग द बॉडी आहे बट टँजेन्शियली, बट आय सी डायमीटरमधून पास होतो अलॉंग द बॉडी आहे. येतं लक्षात? कशामुळे कळलं? हा झालाय मला त्याआधी मी हा पाहिला, त्यामुळे मी त्या बॉडीविषयी व्यवस्थित विचार केला. त्या बॉडीचे सगळ्या ऍक्सिस म्हणजे विथ द्वय डोक्यात आले, स्टँडर्ड ऍक्सिस डोक्यात आला, तेव्हा आपल्या लक्षात आलं लक्षात हा आपला अप्रोच असायला पाहिजे कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. येतं लक्षात? ओके, तर कसं करणार मी? तसे आता पॅरल ऍक्सिस थेरम यूज करणार. आय पी इज इक्वल टू काय असेल रे? आय सी एम इज इक्वल टू एम डी स्क्वेअर. आता हा कुठला आय सी एम म्हणजे काय असतो? आपला परपेंडिक्युलर ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास म्हणा, जो त्याला परपेंडिक्युलर. मोस्टली हा जो मी ऍक्सिस घेते ऍक्सिस परपेंडिक्युलर ऍक्सिस थ्रू द सेंटर ऑफ मास, पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास, असं का घेतलं मी? कारण की मोस्टली मला माहीत असतं परपेंडिक्युलर ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मासची व्हॅल्यू माहीत असते. पण असंही होऊ शकतं की मी याला थोडंसं पुढं तुम्हाला समजावं सांगेन. ओके, आता हा आय सी ए हा नेहमी स्टँडर्ड ऍक्सिस असेल असंच काही नाही, किंवा असंही काही नाही की हा ऍक्सिस नेहमी सेंटर ऑफ मासमधून जायला पाहिजे असं नाही. हा असा ऍक्सिस असायला पाहिजे त्याची व्हॅल्यू मला माहीत आहे, त्याच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू मला माहीत आहे. येते लक्षात? क्लिअर करून घ्या. आत्तापर्यंत तो आपल्याला कधी कधी स्टँडर्ड ऍक्सिसच्या फॉर्ममध्ये दिसला, कधी कधी या ऍक्सिसच्या जो प्लेनमधून पास होतो डायमीटरमधून. म्हणजे काय? म्हणजे तो सेंटर ऑफ मासमधूनच गेलेला पाहिला आपण आत्तापर्यंत मोस्टली. बट तुम्हाला असेही प्रॉब्लेम दिसतील पुढे जाऊन, प्रॉब्लेम्समध्ये येईल मोस्टली, की तुम्हाला हा आय पी ची व्हॅल्यू काढतो ना असा एक ऍक्सिस भेटेल. समजा मला इकडच्या एका ऍक्सिसची इथे इथे एक पॉईंट आहे आणि इथून असा एक जातो ऍक्सिस, आणि मला त्यांनी प्रॉब्लेममध्ये या ऍक्सिसची मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय. ओके, ठीक आहे, या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्यांनी दिलाय. म्हणजे मला काय माहितीये? ह्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहितीये आणि ह्याचा काढायचा आहे. ओके, आणि या दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स मला माहित आहे. म्हणजे काय की या मला जर पॅरल ऍक्सिस थेरम यूज करायचा असेल तर मी हा ऍक्सिस घेऊ शकते की नाही? ऑब्व्हियसली घेऊ शकते, कारण की हा जो ऍक्सिस पाहिजे ना मला इथे इथे जो मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे ना, तो अशा ऍक्सिसचा पाहिजे जो ह्या ऍक्सिसला पॅरल असायला पाहिजे. बट
असं काही गरज नाही की हा ऍक्सेस नेहमी सेंटर ऑफ मास मधून जायला पाहिजे किंवा स्टँडर्ड ऍक्सेस मधून जायला पाहिजे असं काही नाही. हा ऍक्सेस मोमेंट ऑफ इनर्शिया तर माहित आपल्याला माहीत पाहिजे तर आपण हे फाइंड करू शकतो. येते लक्षात? फक्त आणि हा एकच बेसिक कंडिशन आहे की हा आणि हा एकमेकाला पॅरल पाहिजे आणि असा पॅरल पाहिजे की पुढे जाऊन या दोघांमधला परपेंडिक्युलर डिस्टन्स हे आपल्याला फाइंड करता यायला पाहिजे. तर जेव्हा असा कुठला रँडम पॉईंट देऊन तो पाय ऍक्सिस पॅरल ह्याला दाखवून त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिला असेल तर तुम्हाला आणखीन एक गोष्ट चेक करायची आहे की या दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स तुम्हाला दिलं आहे का किंवा तुम्ही फाइंड करू शकताय का. समजलं? तर हे असं कन्फ्युजन क्लिअर करून ठेवा कारण तिथं ICM लिहिण्यामुळे तुम्हाला कदाचित थोडंसं डाऊट येऊ शकतो की की तो सेंटर ऑफ मास मधून जायला पाहिजे तो ऍक्सिस. अशी काही गरज नाही आहे. फक्त हे दोन एकमेकांना काय पाहिजेत? पॅरलल. आणि ह्या दोघांमधले डिस्टन्स आपण फाइंड करू शकतो किंवा दिलेला असेल असं असं पाहिजे. ओके, आपल्याला ऍक्सेसेबल पाहिजे आणि हा कुठूनही जाऊ शकतो. एनी रँडम पॉईंट, एनी सेंटर ऑफ मास, स्टँडर्ड ऍक्सिस काही. आता मला कसं भेटलं आहे हा अलॉंग द डायमीटर. सो आय विल कॉल इट एज IC + M आणि टँजेन्शियली सो D = R होऊन जाईल. ओके, काढायचं मला IC ची व्हॅल्यू आली होती MR² / 4 + MR² आणि इट विल बिकम IP = 5 MR² / 4 आणि काय असेल आपलं रेडियस ऑफ गायरेशन K = √I/M √5/4 R² स्क्वेअर. इथं काय येऊन जाईल रे? के ची व्हॅल्यू येऊन जाईल K = √5 R/2. बरोबर चालते? ठीक आहे, हे झाले आपले. हा आपला चौथा ऍक्सिस होता. बरोबर, आपले हे चार ऍक्सिस झाले. कोणाचे? डिस्कचे. येतं लक्षात? ठीक आहे, तर आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया पुढच्या ऍक्सिस, पुढच्या बॉडी. जसं की रॉड आहे, सॉलिड स्पिअर आहे, हॉलो स्पिअर आहे, सॉलिड सिलेंडर आणि हॉलो सिलेंडर आणि आणखीन काय रेग्युलर बॉडीज आहे, स्क्वेअर प्लेट आणि रेक्टॅंग्युलर प्लेट. ह्या सगळ्या बॉडीचे आपण मोमेंट ऑफ इनर्शिया वेगवेगळ्या ऍक्सिसचे पुढे बघूया. हा लेक्चरचा व्हिडिओ खूप जास्त वेळा बघा सो दॅट तुम्हाला हे जे कन्फ्युजन आहेत किंवा हे तुम्हाला क्लिअर करून सांगितले हे जे वेगवेगळे ऍप्लिकेशन आहेत तुम्हाला प्रॉब्लेममध्ये यूज करता येतील. येतं लक्षात? हे ॲज इट इज तर आपण पाठ करून ठेवूच, बट क्वेश्चन एवढा साधा सोपा नसतो. तो आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने विचारतात. तुम्हाला कधी ॲज इट इज काय आपण पाठ केलं तसं विचारणार नाही. तुम्हाला नेहमी ते कसं सॉल्व्ह करायचं तसं विचारते. येतं लक्षात? सो तुम्हाला हा अप्रोच खूप जास्त महत्त्वाचा आहे. ओके,